जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत COVID-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। राज्यात नाशिक जिल्हा सर्वात जास्त कोरोना बाधित असल्याचे आकडेवारीनुसार दिसते आहे। कोविड रुग्णांना ऑक्सिजन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि हीच बाब हेरून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी जिल्ह्याला ऑक्सिजन कुठून मिळवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी स्वस्तिक एअर प्लांट सिन्नर ही नाशिक सन 2019 पासून वीज बिल देयक न भरल्यानं बंद अवस्थेत होती। ही बाब आमदार बनकर यांना समजता त्यांनी तात्काळ मुंबई गाठत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दरबारी ही समस्या मांडली। आमदार बनकर मुंबईहून नाशिक पोहोचत नाही तोपर्यंत सदर कंपनीतील वीज पूर्ववत सुरळीत झाली। दिनांक 28 रोजी सिन्नर येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते स्वस्तिक एअरच्या ऑक्सिजन निर्मिती शुभारंभ पार पडला। स्वस्तिक एअर रोज 600 ऑक्सिजन टाक्या भरू शकते आणि यामुळे जिल्ह्यातील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास हातभार लागेल असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व आमदार बनकर यांनी व्यक्त केला। आमदार बनकर यांनी हा प्रकल्प करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले। मुंबईला सकाळी गेलो 7 वाजता गेलो आणि गेल्यानंतर दादांना तिन्ही विषय डोळ्यासमोर टाकल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कलेक्टरला फोन केला आणि कलेक्टरला तात्काळ सांगितलं जर नाशिक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन वाचून जर तुटवडा असेल माणसं मरत असतील तर तुमची जबाबदारी काय तुम्ही माझा निरोप त्यांना द्या आणि तात्काळ त्या ठिकाणी सुरू करा। मी तिकडे येईपर्यंत या ठिकाणी मला मंत्र्यांचा फोन आला आणि लाईट चालू झाली होती। दादांची भेट झाल्यानंतर बाळासाहेब पाटील भेटले भुजबळ साहेबांना भेटलो भुजबळ साहेबांना संपूर्ण जिल्ह्याची माहिती त्या ठिकाणी दिली। तसा एक 85 टन या ठिकाणी मेट्रिक टन आपल्याला ऑक्सिजन येतो 130 मेट्रिक टनाची आवश्यकता आहे त्याच्या संदर्भात सुद्धा काही जर आपल्याला बाहेरून ऑक्सिजन आणता येईल त्यासाठी प्रयत्न करावा। परंतु दादांनी प्रधान सचिवांना त्या ठिकाणी सांगून सीताराम कुंटे जे सचिव आहेत मुख्यमंत्र्यांचे त्या ठिकाणी आम्ही गेलो ताबडतोब त्यांनी गजानन पाटील यांनी PSला दिलं आणि पत्र देऊन तो सुद्धा जास्तीचा ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आणि नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल या ठिकाणी सर्वांनी घेतलं त्यामध्ये सर्वांचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील किंवा ऊर्जा राज्यमंत्री असतील सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मनापासून सहकार्य केलं म्हणून हे काम या ठिकाणी करू शकलो। निश्चितच याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील सर्व रुग्णांना होईल। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार झेनफळे निफाड।